फार सुंदर रचना महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केली. मग हे सगळं वर्णन केलं महाराजांनी, बरेच ओया लिहिले या सृष्टीच्या. कोठे पाणी चमचमारशा परी, कोठे दगडाच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमी धरी वाटेल लंकी लोळावे. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोध दरवडे नानापरी फुला फळांचा, असं काहीतरी सुंदर बघितलं म्हणजे मन रमून जाते. मग त्याकरता गावात काहीतरी मॉडेल पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, विशेषतः असे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पातील डोळ्याने त्याची आचरती उल्लासे. महाराज म्हणतात, गावातील मुलं डोळ्याने जे जे पाहतात, जे जे करतात, ते तेच आचरण करतात. म्हणून गावामध्ये चांगले विषय असले पाहिजेत मुलांच्या समोर, असे भलतेच विषय गावात आणू नये. म्हणून मुख्याची जबाबदारी, ते जे करतील ग्रामा भितरी, मुले आचरतील घरीदारी, मात्या पित्यास वळवून. मग महाराजांनी जरा जुन्या काळातलं उदाहरण दिलं. पूर्वी किनी ह्या ज्या कोंबड्या होत्या ना, कोंबड्या ह्या पूर्वी गावात नव्हत्या. कोणीही कोंबडी वागवे ना, लोकांना कोंबडी म्हणजे जसं आता बदक आहे किंवा जसे जंगलात जे पाखरे आहेत ना, असं ते पाखरू जंगलानं फिरायचं. पण एका प्रमुखाने कोंबडी पाळली, आणली लगाने एका गावात प्रमुख माणसानं, तिला सुंदर पिले झाली. दुसऱ्यानेही तीच घेतली कला त्याची, मग गावाशी तोच आनंद चढला त्याचा उन्माद, लढाई करण्याचा लागला नाद कोंबड्यांची. एकदा कोंबड्यांची झुंज पाहिली, सर्व गावात धुंदी चढली, मग कोंबड यात्रा भरली लढाईसाठी. हे आपल्या इकडे नाहीत राहिल्या तर कोंबड यात्रा. अजूनही जर तुम्ही नागपूरच्या कळीकडे भंडारा जिल्ह्यात जर गेले तर वडसा तालुका आहे, अजूनही तिथं कोंबड्याचे झुंज चालू आहेत. त्याला कोंबड बाजार म्हणतात. एका माणसानं कोंबडी आणली लगाना गावात, मग तिले चांगले पिलं झाले. दुसऱ्याने तेच घेतली कला, त्याने आणली, तिसऱ्याने आणली, मग आणली आणली त्या कोंबड्याची लढाई लावायला लागले. मग त्याच्यावर शेरेता ठेवायला लागले, सारं गाव त्या कोंबड्याच्या मागं लागलं. सारी शक्ती कोंबड्या मागे, प्रतिष्ठित झाले बेढंगे. सारी शक्ती लागली कोंबड्या मागे, झाले गावाचे सारे प्रतिष्ठित, मोठे दाटे सारे कोंबड्याच पाळायला लागले. म्हणून एकाने आपल्या अंगे नखर आखाडा निर्मिला. त्यात एका जणानं काय केलं, आखाडा तयार केला गावात. चांगलं काम आहे, मस्त काम केलं त्यानं. जमविले बाल तरुण काही उल्हास होतीला त्यांच्या देही, व्यायामाच्या नव्या उत्साही लाविले तया. प्रथम भरडी गावी दंगल, इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ, पाताची मुले बाळे सगळं लागले करण्या व्यायाम. घरोघरी मुले खेळती कुस्ती, गल्ली गल्लीत चंग बांधती, चढली व्यायामाची मस्ती लहान थोरा. खूप लागले पोर व्यायामाच्या नांदी, मस्त कवयात करला मल्लखांब, लाठी काठी भाला, लेजीम तलवार, छत्ती पट्टा, मर्दाने काम व्यायामाचे खूप. महाराज मर्दाने मर्दाने खेळ चाले, सर्व गाव लाल मातीत रंगले. कोंबड्यांचे व्यसन कमी झाले, लढाई गेले विसरूनी. साहजिकच आहे, त्यानं गावात आखाडा आणल्यामुळे त्या कोंबड्या दबल्या. मग पोरं सारे कबड्डी खो खो व्यायाम करायला लागले, लाल मातीत रंगायला लागले, त्या कोंबड्या लोक विसरून गेले. पण त्यात दुसऱ्याला एक तिसरी बुद्धी सुचली गावात. गाव म्हटलं म्हणजे 17 बुद्ध्या असतातच ना. दुसऱ्या एकाच बुद्धी सुचली, त्याने जोडी चारून मस्त केली. दुसऱ्या बैला बैल जोडीशी लावली धावण्यासाठी, जन लोकांचे लक्ष वेधले, त्यातच मनोरंजन वाटले. पुढे शंकरपट सुरू झाले गावोगावी. आला नव्हता का शंकरपटाचा ऊत? बर्बाद झाले घरचे घर शंकरपटानं. मग राहिलं ते आकाळा गिकाळा, जे लोक शंकरपटाच्या नांदी आले की नाही, राहिले शेतीचे काम, बैल तयार केला की धावायलाच लावत, घरचे घर बर्बाद झाले. मग गाव पडले त्या प्रवाही उत्तम नाद, घेण्याची नाही राक्षसी धंदे, ग्रामी सर्वही वाढू लागली त्वरेने. हो महाराज, मग त्या बैल पळवण्याचा नाद इतका लागला हो, मग जो बैल पडेना त्यास टोचती तुतारी आना.
रक्ताळवणी दुखविती प्राणा नंदी बैलाच्या, काय वर्णन आहे. मग त्या बैलाला पळत नाही का तर जोर जोरानं टोचतात. अहो महाराज, मग सगळ्या गावाला तोच उन्माद आला. मग ते व्यायाम ग्याम जरा बाजूला पडलं. ऐसा धूम धडाका चालला, जे शंकर पटाचा धूम धडाका चालला गावात. एकाने गावी तमाशा आणला, एकान लगानं ते राहिले जा शंकर पोटून तमाशा आणला गावात. सारा रांग रंग बदलला, मागील पैकी जो तो लावणी मुखे उच्चारे. घरी दारी शेती मंदिरी, ज्याच्या त्याच्या तोंडी सारी गाणी विषयाची. हो महाराज, सगळ्या इकडे तमाशा गावातला. दुपटी म्हणे ढोलक ओरडून, तुंतुने म्हणे कोण कोण, मंजिरा सांगे सर्वजण, परिलोक कोणाचे न ऐकती. मग कुठले कथा कीर्तन भजन वा साधूचे प्रवचन, टिंगल करती मार्गी करण सद्भावाची. मग गेले ते कुस्ती किस्ती विसरून, मग आला महाराज गावात तमाशा. मग तमाशामुळे काय झालं, मुलींना मार्गी चालायची चोरी, मुले छेडती निलाजरी, येणे जाणे वाढून घरी, नेल्या काढून कित्येक. मग पाटलाशी पडला उजेड, अरे हे काय वाढले प्रतांड. माझ्या घरात तशी शिरले बंड तमाशाचे, माझ्या भावाने तमाशा आणला, त्याचा वंश बुडाला. मुलगी पळाली मुलगाही गेला, घर दुसऱ्याचे बुडवणी. मग बिचारी ज्याला त्याला कसे बंद करावे तमाशाला, जो तो म्हणे तुम्हीच होऊ दिला धिंगारा या गावाचा. कुस्ती व्यायामात नादात गाव सुंदर आदर्श अद्भुत, परी हे भलते छंद नेत लया सगळ्या गावास. मग पाटलाले पश्चाताप झाला, सुंदर होती मुलांची खेळणे, आता काय कराव. पाटील पश्चाताप करत नाही, त्या चौथ्यानं एक नवीनच गावात आणलं. एकाने त्या छंद आणला, कोणता, दारू पिऊन फिरू लागला. तमाशाच्या आनंदात लोकांना कळस दिते त्याचा. राहिला आता ते तमाश, एकानं लोकानं दारू चालली चुकून. मग काय विचारता दारूची मजा, बस दारूवाल्याचा काही वांदा आहे काय. लोकांना तो असं वाटायला लागला आता की बस आपल्याला ब्रह्मपुटीच भेटली रे भाऊ, आता बस जिकडे तिकडे गाव सारा दारूचा धिंगाणा व्हायला लागला. एकानं गावात दारू आणली, जे लोक दारूच्या नांदी लागले महाराज, जिकडे तिकडे सगळं गाव दारू मध्ये बुडून गेलाय. बस महाराज फार सुंदर वर्णन करता. कस चळल दारुणे मन, कस चळल दारुणे मन, हरपल भान परवा नाही उरली रे ते हाती, परवा नाही उरली रे ते हाती. लाज कोविली प्रतिष्ठेची, लाज कोविली प्रतिष्ठेची, जगी नाही किंमत कौडीची, जगी नाही किंमत कौडीची. कुत्र परिगती झाली त्याची, होती चिराजीची, कुत्र परिगती झाली त्याची, होती चिराजीची, कुत्र परिगती झाली त्याची, होती चिराजीची. वडिलाचं होत चेतन, वडिलाचं होत चेतन, बसला कमावून हाती नाही पैसा खर्चाया, हाती नाही पैसा खर्चाया. तोडती मुले माड त्याला, तोडती मुले माड त्याला, कर्ज करून या घरी बसला, कर्ज करून या घरी बसला. भिकारी दार दार झाला, होती भिकारी दार दार झाला, बडी बडी गोष्टीला अडचण ते काही, गोष्टीला अडचण ते काही. तार तोडी तो बनाये, तार तोडी तो बनाये, समजे ना कोणालाच काही, समजे ना कोणालाच काही. लहान मोठ्याची लाज नाही, होती लहान मोठ्याची लाज नाही, मारतो सदा बायकोला लेकरा बाळाला,
बस बना कांडी नौकराची बस बना कांडी लेखनाची बस बना कांडी नौकराची मांस खाण्याचा मोठा हौशी मांस खाण्याचा मोठा हौशी काय महाराजाला विचारा महाराजांनी काय वर्णन करून ठेवलं आपल्या पोहण्याच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला जागृत केलं दारूचं व्यसन आणलं लग्नाच्या गावात चांगलं होतं पोरं व्यायाम खेळून राहिले होते आला दारू पिऊन महाराज दालूवाऱ्याची कथा करतात असतील भानावर जरा ऐक हा पुरा पोवाडा केला तुझ्यासाठी पोवाडा केला तुझ्यासाठी सुधर रे सुधर देशासाठी सुधर रे सुधर देशासाठी मुलासाठी नि धर्मासाठी मुलासाठी न कर्मासाठी नाही तर प्राण गेला कंठी रजीची राहाची रजी नाही तर प्राण गेला कंठी नाही तर प्राण गेला विचित्र कला दारू प्यायची दारूवाल्याची गोट बाबा मोठी बेकार आहे मला भल्ली घडलं आहे दारूवाल्याची मी तिकडे लाखांतूर करे लाखांतर ओढून अर्जुनी मोरगाव म्हणजे भंडारा जिल्हा ताळगाव नावाचं गाव होत त्या ठिकाणी माझं भागवत होत 4-5 वर्ष अगोदर तर मग त्या लाखांदूर वरून वेळ झाला तर शेवटचा आठवा आहे म्हणे महाराज त्यांना ये जा म्हटलं बरं भाऊ गेलो आम्ही पताळ काळात याटो कुठे आहे तर टी पॉइंट वर भेटतात म्हणे मग गेलो त्या टी पॉइंट कौबा ताळगाव म्हणे हाच याटो बसलो राजू बाजाराचा दिवस बसलो बा याटो आला ना तिकून एक दारूवाला नागिनची नागी निघाली नाही निघाली तरी निघाली दारूवाल्या तसंच आहे थोडं कठीण आहे आला लगाचा दुलत झालं पण आला आता आला बसला आटो तो माझ्या जवळच बसला एकदम म्हटलं जमला आता दारूवाल्या जवळ बसल्याबरोबर म्या म्हटलं आपला प्रवास सुखाचा हो एवढा चांगला माणूस संघ असल्या याटोत गर्दी काय विचारता मायले लेकर भारू एवढे बसले होते ऑटोवाल्यानं म्हटलं बेकारच काम आहे झाला बापा तो लेकर वाळा याटो सुरू आणि टाकला याटोवाल्यानं पहिला गेअर दुसरा गेअर तिसरा गेअर टाकला त्यांना हनुमान गेअर आणि जे ऑटो निघाला की तिकडे ऑटोनं गेअर टाकले इकडे हा दारूवाल्याने गेअर टाकला ना यानं कोणता गेअर टाकला हा रायला रायला माय मांडीवर हात ठेवायला लागला माई मांडी खाजवायला लागला करो करो खाजोय म्हटलं साल्ट काळटे आपल्या पायाची मी त्याचा हात उचलला आणि बाजूला ठेवला म्हटलं काऊन तरात देऊन राहिले हो म्हणे महाराज तुम्हाला काय झालं म्हटलं मला काही नाही झालं मी दोनच धोतर आणलेला आहे 7 दिवस भाग होत आहे तू जर असा खाजोशी धोतर राहील काय म्हणे महाराज तुम्हाला काही नाही करून राहिले म्हटलं काही नाही म्हणजे हे करो करो मांडी खाजून राहिले ना म्हणे तुमची मांडी आहे काय म्हटलं नाही तर काय तर म्हणे मग हे जर तुमची आहे तर मग माई मांडी कुठे गेली म्हटलं तू हा कारभार तू पाय मला विचारत काय दारूवाल्याची कलाच मोठी विचित्र आहे बा जे एकानं गावात दारू आणली महाराज म्हणता बस काय काय पाहिजे दारू काय रे शिकता ते वाईट संसर्ग हा काय संसर्ग एकानं आणली काय काय दारूचं काय शिक्षण आहे काय कि अर्ध पाणी टाका डोळे लावून घ्या तोंड एकोळ मेकोळ करा असं काही शिक्षण आहे का कुठं संसर्ग आहे तो गावातले मोठी मोठी पेली की लेकर पेतीन त्यात काय नवाय संसर्ग प्रभाव आहे ते काय शिकवा लागते काय त्याच काय शिक्षण असते का दारूच विचित्रच कला आणली दारूच प्यायला लागले लोक मजूर कष्टाने पैसा मिळविती दारू गांजात उळविती हो मारा मुला बाळांना उपास पडती होय दुर्गती जीवनाची कशाला पाहिजे अशी कला महाराजांनी म्हटलं
दारू पिण्याला कशाला शिखला, दारू पिण्याला कशाला शिखला, चोरी करायला कशाला शिखला, दारू पिण्याला 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 कशाला शिखला, कशाला शिखला म्हणतात फार काय कामाच्या दारूचं, दारू येता अंगात जाऊन पडसील नादा, दारू येता जाऊन पळसणाला माशा घुसतील तोंडात, माशा घुसतील तोंडात, काय कराव महाराज काय शिकलो आम्ही, त्यांना आमच्या जीवनाचा सत्यानाश होतो, ती गोष्ट शिकावी, चांगलं शिक्षण घ्या ना, हा जन्म परत भेटणार नाही, परत भेटणार नाही महाराज, अनंत पुण्यानंतर माणसाला मनुष्य योनी प्राप्त होते, हे दव्यस्त करून दारू पिऊन जीवन बर्बाद करण्याकरता नाहीये, हे गावामध्ये विचित्र संसर्ग लोकांनी आणले व्यसनाचे, पुरं खर्रा खायला लागले, पिड्या उडायला लागले, तंबाखू खायला लागले, दोष कोणाचा आहे, आज तुमच्या आमच्या मुलांना वाईट वाईट कादंबऱ्या, वाईट वाईट चित्र, वाईट वाईट व्यसन, वाईट वाईट शिव्या द्यायची लाज वाटत नाहीये, चांगलं काम करण्याची लाज वाटायला लागली आहे, त्याला जबाबदार कोण आहे, हे जबाबदारी आई वडिलांवर आहे, त्या पोराचा काय दोष आहे, म्हणून महाराज उपदेश करतात, गड्या इमानाला जा सेवा काया चला, गड्या इमानाला जा सेवा काया चला, हे देवाचे नाव दूर होई रे आळस खोकला, दारू पिण्याला कशाला शिखला, चोरी करायला कशाला शिखला, चोरी करायला कशाला शिखला, दारू पिण्याला कशाला शिखला, दारू पिण्याला कशाला शिखला, दारू पिण्याला कशाला शिखला, राहिलं ते तमाशा, राहिलं ते सगळे दारू तांडली लोकांना गावात, बस मग काय विचारता, कोणी दंडारी तमाशे करी, कोणी दाऊरू पिऊनी शिव्या उच्चारी, कोणी कोणास माने तिरुबडी लाण तोर सोयर झाले, व्यभिचाराची झाली दाटी गंजी पाकिडती, पैशासाठी मुले करती चोरी चपाटी, काळती भट्टी घरोघरी, मांस खाण्याचे वाढले व्यसन, चेन्न पडे मद्या वाचून, अनेक रोग मांस मद्यातून वाढले गावी, झालं मग दारू पिल्यावर सगळंच माणसाला लागते महाराज, एक व्यसन माणसाला जडलं म्हणजे सगळंच लागतं, मोठी माणसं अशी वागायला लागली, त्या लहान मुलांनी कोणाचा आदर्श घ्यावा, हा संसर्ग होतो, मोठी लहान मुलं तुमचं बघतात महाराज, म्हणून दारू सोडून दे, अनमोल जीवन आहे महाराज, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे महाराज शरीर, माणसाव ना आपण, डोका आहे आपल्या, एक माणूस दाखवा मला, एक माणूस की जनब 50,000 हिरो होंडा विकत आणली आणि घासलेट टाकून चालवते म्हणून, आहे एक माणूस आणली काय चालवते का घासलेट टाकून, का चालवत नाही, कोर पेट्रोल पाहिजे म्हणते गाडीले, घासलेट न जमत नाही, अस 50,000 गाडीची किंमत तुम्हाला समजली पण या देहाची किंमत नाही समजली, यात काय टाकावं आणि काय टाकू नये, काही वाहन आहे काय माणसाकरता, किती प्रकारचे फळ आहेत, किती पदार्थ आहेत, किती प्रकारचे धान्य आहेत, मला दाखवा, वाघ नावाचा प्राणी महाराज गवत खाणार नाही, मरण पत्करेल पण गवत खात नाही, तो मांसच खाईल,
बकरी महाराज कधी मांस खाणार नाही, ती गवतच खाईल। माणसं काय खायला लागले, दारू प्यायला लागले, व्यसन करायला लागले। आई बाप जर व्यसन करत असतील तर तुम्हाला काय अधिकार आहे की मुलगाला म्हणाचं व्यसन करू नको म्हणून? मुलांपेक्षा आई बापाला संस्काराची गरज आहे।